सततच्या पावसातनं किंवा अशा प्रकारच्या अवकाळीतनं जे काही नुकसान होतं ते नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे. अहवाल दोन महत्वपूर्ण बैठकी झाली, टेक्स झाली, वाद संदर्भात बैठक झाली आणि मराठी भाषा विद्यापीठासंदर्भात बैठक झाली. तेव्हा काय बैठकीमध्ये आढावा घेतला आणि पुष्टी कशा प्रकारे? त्यापूर्वी आपल्याला कल्पना आहे की गेल्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामध्ये आता मी अमरावती विभागाची सगळी माहिती या ठिकाणी घेतलेली आहे आणि अमरावती विभागामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम अशा पाच जिल्ह्यांमध्ये 242 गावं ही अवकाळी पावसाने बाधित आहेत. यामध्ये साधारणपणे 7400 हेक्टर एवढं नुकसान झालेलं आहे. 7400 हेक्टर एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 7596. याचे पंचनामे सुरू झाले आहेत. आतापर्यंत 3243 हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. आजच्या दिवसभरात किंवा उद्यापर्यंत उरलेल्या 4158 इतक्या हेक्टरची जे पंचनामे आम्ही पूर्ण करू आणि हे जे काही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा या 7596 शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीनं तात्काळ मदत दिली जाईल. आपल्याला कल्पना आहे की मागच्याच कॅबिनेटमध्ये राज्यामध्ये पहिल्यांदा सततच्या पावसाने होणारं नुकसान याची व्याख्या ठरवण्यात आली आणि त्याला नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांची जी ओरड असायची की 65 मिलीमीटर पाऊस पडला नाही पण आमचं नुकसान झालं आणि तुम्ही टेक्निकली 65 मिलीमीटर पाऊस पडला नाही म्हणून आम्हाला नुकसान भरपाई देत नाही, त्यामुळे सततच्या पावसातनं किंवा अशा प्रकारच्या अवकाळीतनं जे काही नुकसान होतं ते नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे. सध्या राज्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या भागामध्ये कुठे गारपीट होतोय, कुठे अवकाळी पाऊस होतोय, वातावरणातल्या बदलामुळे एक वेगळं निसर्ग चक्र आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकलाईज पद्धतीनं नुकसान त्यामध्ये होत आहे. काही गावं बाधित होत आहेत, काही ठिकाणी एखादा तालुका बाधित होतोय, काही ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यातले विशिष्ट गावं बाधित होत आहेत, त्यामुळे वेगवेगळे पॅटर्न याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणून अशाही संदर्भात आतापर्यंत साधारणपणे अगदी अमरावती विभागाचा विचार केला तर 3 वेळा अशा प्रकारची आपत्ती ही अमरावती विभागामध्ये आलेली आहे. मागच्या दोन्ही आपत्तींच्या संदर्भात आपण पंचनामे पूर्ण करून आता ते मदतीला पात्र केलंय. याही संदर्भात पंचनामे आपण पूर्ण करू आणि गारपीटग्रस्त असतील किंवा अशा अवकाळीग्रस्त शेतकरी जे आहेत यांच्या पाठीशी राज्य सरकार निश्चितपणे उभं राहील. आपल्याला कल्पना आहे की काल अकोला जिल्ह्यामध्ये देखील एक अतिशय वेगळी घटना त्या ठिकाणी झाली आणि पारसला एका मंदिराच्या बाहेर जे शेड होतं त्या शेडमध्ये जे लोक जमा होते त्या शेडवर एक झाड पडलं आणि त्यामुळे जवळजवळ 7 लोकांचा मृत्यू झाला आणि 35 लोक हे त्या ठिकाणी इंज्युअर्ड झाले. ज्या लोकांना जखमी झाले त्या सगळ्या लोकांना हॉस्पिटल्सला आम्ही नेलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना मी सांगितलं आहे की यांच्या ट्रीटमेंटचा पूर्ण खर्च हा शासनाच्या वतीनं केला पाहिजे. त्यासोबत जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांचीही प्रस्ताव हा त्यांच्या घरच्यांना मदत देण्याच्या संदर्भात पाठवण्याचे निर्देश हे मी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यांना देखील राज्य सरकारच्या वतीनं मदत त्या ठिकाणी केली जाईल. खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा अपघात आहे. कोणाच्या ध्यानीमनी नसताना हे झाड पडलं आणि त्याही लोकांना माहीत नव्हतं की आपण ज्या शेडखाली उभं आहोत त्या खाली अशा प्रकारचं आपल्यावर दुर्दैवी अशा प्रकारची परिस्थिती येईल. पण आता त्या परिस्थितीतनं त्यांना जी काही मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न आपण करतोय. आज आपले कृषी मंत्र्यांनी त्या भागामध्ये व्हिजिट देखील दिलेली आहे. मी त्यांना सांगितलं होतं ते त्या गावालाही त्या ठिकाणी सगळीकडे जाऊन भेट देऊन आलेले आहेत आणि मला असं वाटतं की सरकार पूर्णपणे या सगळ्या कुटुंबांच्या संवेदनेत आम्ही देखील या ठिकाणी सामील आहोत. आज
अमरावतीमध्ये दोन प्रोजेक्टच्या संदर्भात बैठक आम्ही घेतल्या। पीएम मित्राच्या अंतर्गत 1000 एकरावर जो काही आपल्याला टेक्सटाईल पार्क या ठिकाणी तयार करायचा आहे त्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा लँड अक्विजिशनचा आहे। लँड अक्विजिशनमध्ये आम्ही त्याची सुरुवात ऑलरेडी केली होती, त्यामुळे 220 हेक्टर लँड आमची ऑलरेडी अक्वायर झाली आहे। उरलेली जी लँड आहे, उरलेली जी जमीन आहे, त्या जमिनीच्या अक्विजिशनचा आज आढावा आम्ही घेतलाय। माननीय उद्योग मंत्री देखील व्हीसीच्या माध्यमातून जॉईन झाले होते आणि आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार साधारणपणे पुढच्या 15 दिवसांमध्ये हे संपूर्ण अक्विजिशन आम्ही करू, त्याकरता पैसे पूर्ण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि चांगला दर आपण त्या ठिकाणी दिलाय, त्यामुळे हे अक्विजिशन या ठिकाणी पूर्ण झाल्याबरोबर आपण केंद्र सरकारसोबत एक एमओयू करू आणि त्यानंतर इथे अॅक्च्युअल जे काही पायाभूत सुविधा आहेत या पायाभूत सुविधांचं काम हे आपण सुरू करू। अतिशय उत्साह हा इन्व्हेस्टर्समध्ये दिसतो आहे, काही इन्व्हेस्टर्सशी माझं बोलणं झालंय, रेमंड सारख्या इन्व्हेस्टर्सशी मागच्या आठवड्यात माझी बैठक झाली, त्यांनी ऑलरेडी इन्व्हेस्ट केलाय, ते अधिकचं इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करण्याकरता तयार आहेत, कदाचित त्यांचं देशातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट देखील ते या ठिकाणी करू शकतील असं सूतोवाच त्यांनी केलाय, त्यामुळे त्यांच्याशी आमचं निगोसिएशन चाललंय। 10-12 कंपन्या आहेत की ज्यांच्याशी आता आमचं बोलणं चाललंय की पीएम मित्राच्या अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावं आणि मला असं वाटतं की कापसापासनं कापडापर्यंत आणि कापडापासनं गार्मेंटपर्यंत अशी जी इकोसिस्टीम तयार करायची आहे, ऑलरेडी मागच्या काळामध्ये आपण टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून एक इकोसिस्टीम तयार केली, आता केंद्र सरकारच्या मदतीनं ही इकोसिस्टीम अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला तयार करता येईल, याचा अमरावतीला तर फायदा होईलच पण पश्चिम विदर्भाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आमच्या युवांच्या हाताला देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे काही काम आहे ते काम मिळेल। आपल्याला कल्पना आहे की बजेटमध्ये आपण रिद्धपूर इथे घोषणा केली होती की मराठी भाषा विद्यापीठ, मराठीतला आद्य ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला तिथे मराठी भाषा विद्यापीठ तयार करण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेतला होता, आज त्याचाही आढावा आम्ही घेतला आणि त्या आढाव्यामध्ये एक कमिटी आता आम्ही इमिजिएट तयार केली आहे जी 2 महिन्यांमध्ये या विद्यापीठाच्या संदर्भातले म्हणजे पुढच्या 15 दिवसात ती कॉन्स्टिट्यूट होईल आणि त्यानंतर 2 महिन्यांमध्ये हे विद्यापीठ कसं सुरू करायचं, त्याला एफिलिएटेड विद्यापीठ करायचं की अनेक ठिकाणी भाषा विद्यापीठ हे एकल विद्यापीठ आहे तसं करायचं,